संसारिक मंडळीच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. पृथ्वीने का सुंदर गीतांनी याची सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयाला जो वाङ्मयाचा वारसा आहे या परंपरेचे आपण पायिक आहोत आणि त्यामध्ये आपण आपलं योगदान हे त्याच्यामध्ये देण्यासाठी कटिबद्ध आहोत. पुन्हा एकदा स्वागत करतो. माझं मनोगत संबोधन धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत माननीय कुमुदिनी पवार. यावर्षी वाङ्मय मंडळाचा चिटणीस मी आहे आणि मला हे सांगताना आनंद होतोय की कुमुदिनी मॅम जेव्हा त्या या महाविद्यालयात शिकवत होत्या तेव्हा त्या वाङ्मय मंडळाच्या चिटणीस होत्या. मी प्राचार्य दिलीप शेठ सर यांना विनंती करतो की त्यांनी कुमुदिनी पवार यांचा सत्कार करावा. डॉक्टर सरोजिनी बाबर या आपल्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. ते आपल्या भाग्याचे. आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाङ्मय मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम आपल्याच महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर कीर्ती मुळी आणि त्यांच्या सहकारी सौ सुजाता पवार आणि सौ माधवी पानसरे सादर करणार आहेत. मी प्राचार्य दिलीप शेठ सर यांना विनंती करतो की त्यांनी या तिघींचाही सत्कार करावा. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं आणि कीर्ती मुळीकना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करावी.
जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आपण हा कार्यक्रम सादर करीत आहोत. या कार्यक्रमाचे संगीतकार डॉक्टर कीर्ती मुळे, अभिवाचन सौ सुजाता पवार, सौ माधुरी पानसरे आणि डॉक्टर कीर्ती मुळे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी माझ्या या सहकार्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सुजाता पवार या कवयित्री आहेत. कविता आणि गजल लेखनाबरोबर त्यांनी ललित लेखन देखील केले आहे. त्या उत्तम गातात. काव्य गायन आणि सुगम संगीताचे त्यांचे कार्यक्रम सातत्याने आकाशवाणीवरून प्रसारित होतात. निमंत्रित कवयित्री म्हणून त्या अनेक कवी संमेलनात सहभागी झाल्या आहेत. आजच्या गाण्याच्या चाली त्यांनी लावल्या आहेत. सौ माधवी पानसरे या पुणे आकाशवाणीवर निवेदिका आहेत. भारतीय योग संस्थांच्या या कार्यकर्त्या आहेत. योग शिक्षिका आहेत. देश विदेशात हिंदू धर्म कला यांची ओळख त्या करून देत असतात. आणि SNDT कॉलेजमधून त्यांनी सुगम संगीताची पदविका घेतलेली आहे. त्या आपल्याच SP कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. सुजाता पवार देखील माजी विद्यार्थिनी आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. लोकसाहित्यातील चंद्र डॉक्टर सरोजिनी बाबर. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती म्हणजे की डॉक्टर सरोजिनी बाबर यांचे नाव ठळकपणे समोर येते. डॉक्टर सरोजिनी बाबर यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1920 रोजी सातारा जिल्ह्यातील बागणी गावी झाला. बागणी गाव वारणा नदीच्या काठी आहे. गुरुवर्य रुभ बाबर आणि सौभाग्यवती अंकुबाई बाबर यांचे हे पहिले अपत्य. बागणी गावात भूमिपूर किल्ला आहे. हे गाव ऐतिहासिक काळी लष्करी दृष्ट्या महत्वाचे ठरले. बाबरांचे देशमुख राणी पूर्वजांच्या पराक्रमामुळे बाबर म्हणून ओळखले जाऊ लागले. बहारदार निसर्ग, दोन दुपट्याची रेलचे, देखण्या जनावरांनी गच्च भरलेले गोठे आणि मायेचा वर्षाव करणारी माणसं, अशा संपन्न आणि समृद्ध जीवनात सरोजिनी बाबर वाढले. त्यांच्या गोतावळ्यात त्या अक्कातरी म्हणून ओळखल्या जात. सरोजिनी बाबर यांचे वडील रुभा बाबर हे हाराचे शिक्षक. ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते. त्यांनी आपल्या तीनही कन्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. सरोजिनी उर्फ अक्का ह्या त्यांच्या ज्येष्ठ कन्या. त्यांनी या मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्या MA PhD झाल्या. डॉक्टरेट मिळवलेल्या बहुजन समाजातल्या पहिल्या महिला हा सन्मान त्यांना प्राप्त झाला. स्त्रियांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयात त्यांनी PhD पदवी प्राप्त केली. या प्रबंधावर त्यांनी वनिता सारस्वत हा ग्रंथ तयार केला आहे. त्यांनी 7 कादंबऱ्या, 11 कथासंग्रह, 26 ललितलेखसंग्रह, 2 काव्यसंग्रह आणि माझ्या खुणा माझ्या मना हे आत्मचरित्र लिहिले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष या नात्याने सुमारे 30 ग्रंथ त्यांनी संपादित केले आहेत. 1952 ते 1974 या कालावधीत त्या राजकारणात देखील सक्रिय होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य आणि राज्यसभेच्या सदस्य ही पदे त्यांनी भूषवली. राहुरी कृषी विद्यापीठातर्फे BSc, पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे DLit ही पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. गुरुवर्य बाबूराव जगताप पुरस्कार, विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, पंठे बाबूराव पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीची साधन सामग्री संकलित करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि संपादन करणे हा डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा ध्यास होता. अखंड चाललेल्या त्यांच्या या व्रतातून भावी अभ्यासकांसाठी मोठ्या प्रमाणात लोककथा, लोकगीतं, म्हणी, उखाणी, रूढी, चालीरीती यांचे संकलन उपलब्ध झाले आहे. लहानपणीचे संस्कार माणसाच्या पुढील जीवनातील कर्तृत्वाला कारणीभूत ठरतात. डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी आपल्या बालपणीचं वर्णन केलंय. सोपा सारवावा, अंगण लोटावं, सडा घालावा, रांगोळी रेखावी, एवढ्याल्या चपात्या लाटाव्यात, तळहाताच्या मापानं हातावर भाकरी झेलाव्यात, ताकाचा डेरा खांबाशी बांधलेली रवी नाचवत उठ्याने घुसळावा, बागेतली फुलं वेचून आणावी, आजीचे देव घासून पुसून द्यावेत, सहाणेवर चंदनाचे खोड घाशीत देवांसाठी गंध उगाळावा,
सुईदोरा घेऊन टीप घालायला, हेम घालायला, काजं करायला शिकावं. आजोबांच्या मामांच्या चिलमीवर विस्तव देऊन द्यावा. आल्या गेल्यांचं होय नाही पाहावं. असल्या कितीतरी कामांचे ओझे पेटीत मी खुशीने घरात वावरायची. आपल्या अंगावरील दागिन्यांविषयी त्या लिहितात, त्यावेळी माझ्या हातातली हिरेमाणकं काकणं बिंद्या रिमझिमायच्या. गळ्यातली एकदाणी कोरकोर उड्या घेत धावताना झेपावयाची. कानातले झुबे हलायचे, पायातले पैंजण वाळे छुमछुमायचे, अंगावरचा सुंदर बरकर पोलका उठून दिसायचा. माझी आजी माझ्या दोन्ही कानांवर मेऱ्या वेण्या घालायची. मामी पाच पेढी वेणीला चांदीचे मखमली गोंडे बांधायचे. सणासुदीला केसात सोन्याचे चंद्र सूर्य तर वेणीत देखण्या चांदण्या गुंफलेल्या असायच्या. भातुकली, झिम्मा, फुगडी, हादगा असे खेळ खेळत सरोजिनीबाईंनी आपले बालपण मनसोक्त भोगले. सरोजिनीबाईंनी मुलांसाठी बाळगाणी, कविता लिहिले. आम्हाला आमची तालेवारी नावाचा त्यांचा बालकवीचा संग्रह आहे. यातल्या कवितांमधून अक्कांनी भोगलेल्या समृद्ध बालपणाचं चित्र दिसतं. त्यांच्या एका कवितेत त्या लिहितात, कवितेचं शीर्षक आहे आजोळी मी गेले ते. हाऊस मौज करायला गं आजोळी मी गेले ते. हाऊस मौज करायला गं आजोळी मी गेले ते. काय हवंय काय नको ध्यानात घेऊन दमले होते. राजवरखी बांगडी मला आत्ता पाहिजे म्हटले होते. त्या पायी फिरून फिरून मामा माझे शिणले होते. भिंगल्याली परकर चोळी नेसायला हवी म्हणाले. भिंगल्याली परकर चोळी नेसायला हवी म्हणाले. पंढरीला जाऊन आणूया मामा मामी बोलले. अगरबाळी बग्गरबाळी केव्हा घालीन झालं होतं. अगरबाळी बग्गरबाळी केव्हा घालीन झालं होतं. सोनं किती महाग झालंय कोणतरी घरात बोललं होतं. पैंजण वाळे भारून भार नाजूक पायात द्याले होते. शिंदेशाही आणून तोडे आजोबाच म्हटले होते. राघू मैना साडी चोळी पदर हवा फैनाबाज. राघू मैना साडी चोळी पदर हवा फैनाबाज. आजी माझी बोलून गेली आता कुठं गं तसला साज. राकडी केवडा भांग भरला गोंडाही वेणीला गुंफला. राकडी केवडा भांग भरला गोंडाही वेणीला गुंफला. पंकटीचा पदर माझा अंगावर भारी शोभला. अंगत पंगत पोरांची मग बसली दाटी वाटीनं. लगीन माझ्या भावलीचं करी म्हटलं हौसेनं. मांडव बिंडव तुळशी पुढला सजवला पाना फुलांनी. वाजत गाजत दौल मांडला आत्याकडच्या भावल्यांनी. सनई चौघडा घुमला दारी मुहूर्त निघाला सकाळचा. आजोळ घरी मग पुरून गेला दणकास माझ्या कौतिकाचा. दणकास माझ्या कौतिकाचा. आजोबा आजी मामा मामी आत्या मावशी ताई दादा आणि सवंगणी अशी मोठी वर्दळ अक्का वाढल्या त्या घरी होती. आपल्या सवंगण्यांबरोबर त्यांची अंगत पंगत चालायची. भावला भाऊलीचं लगीन लागायचं. भिंग ल्याली परकर चोळी फैनाबाज पदराची राघू मैना साडी चोळी ही मुलगी या भावला भाऊलीच्या लग्नात अंगावर ल्यालते. राजवरखी बांगडी भारंभार पैंजण वाळे एकदाणीतला चंद्रहार अगरबाळी बगरबाळी शिंदेशाही तोडे यांसारखे अलंकार ती या लग्नात घालण्यासाठी मागते. घरात तुळशीपुढे मांडव घातला जातो. पोरांची दाटीवाटीनं पंगत बसवली जाते. दारात सनई चौघडा वाजला जातो. पाना फुलांनी भावला भाऊलीला सजवले जाते. मोठी माणसंही कौतिकानं हे सारं बघत राहतात. लहान मुलांची हौस पुरवत राहतात. खेळून खेळून दमले मी या कवितेत आत्ता लिहितात. खेळून खेळून दमले मी सालम सलकी जोसार. खेळून खेळून दमले मी सालम सलकी जोसार. पगवा घालून थकले मी घागर फुंकीत झोकात. फुगडी झिम्मा घुमवला मी किती रिंगण काढले. फुगडी झिम्मा घुमविला मी किती रिंगण काढले. उखाणे बोलीत नाचले मी स्वतःलाही विसरून गेले. स्वतःलाही विसरून गेले. सुमारे 12 पिढ्यांच्या या कवितेत अक्कांनी सूप नाचवीत नाचग घुमा, घसर फुगडी, उडता झिम्मा, कोंबडा, पिपऱ्या, दंडाची फुगडी, काच किरडा, खिसबाई खिस, फुगडीतलं जातं अशा अनेक खेळांची नावं सांगितली आहेत. बालकांबरोबर मोठ्यांनाही मोहित करणारी अशी ही बालगीत आहे. या गीतातील भाषा पाहिली तर ती ग्रामीण आहे. जोसार, झोकार, अंगण घुमारले, हरार्थ पदर, औचित उगवलं पिकून चांदणं, गेले होते, दमले होते, म्हटले होते, शिणले होते
यांसारखी क्रियापद डॉक्टर सरोजिनी बाबर सर्रास वापरतात. बोली भाषेतला गोडवा, त्याला असणारी सुरेख लय त्यात येऊन सहजपणे आपल्या लक्षात येते. आता सांगली साताऱ्याकडे वाढल्या, त्यामुळे त्यांच्या भाषेवर ग्रामीण संस्कार झाले. पुढे त्या पुण्यात शिकायला आल्या. सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, पण पुण्यामध्ये त्यांच्या ग्रामीण रंगी भाषेवर टीका झाली. गावंढळ म्हणून त्यांना संबोधण्यात आले. पण अक्कांनी या भाषेला अभिमानानं आपल्या लेखनात स्थान दिलं. आपल्या या भाषेची शैलीची त्यांनी खास अशी लकब तयार केली. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांची आवड निर्माण होण्यामागे डॉक्टर सरोजिनी बाबर यांचे ग्रामीण भागातील बालपण हा मोठा घटक ठरला. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले. आपल्या आईप्रमाणे त्या सुरेख गोड आणि ठाम आवाजात लोकगीत म्हणत. लोकगीतांच्या नवनवीन सुरावटी, ओव्या, लय, ताल त्या माहीत करून घेत. इथं त्या लक्षात येतं की लोकसाहित्य हे मानवी जीवनाचं किती विशेष अंग आहे. माणूस आपल्या जीवन अनुभवांची अभिव्यक्ती लोकसाहित्यातून करत असतो. साहजिकच लोकसाहित्यातून मानवी जीवनाचे, लोकसमूहाचे आणि समाज जीवनाचे दर्शन होते. कौटुंबिक जीवन, त्या जीवनातला जिव्हाळा, मुलामुलींचे नाना प्रकारचे खेळ, विविध उत्सव, सण, संस्कार, विधी, कृषिकर्म आदी प्रसंगी म्हटली जाणारी गाणी, हे सर्व लोकसाहित्यात येते. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातून लोकसाहित्य जन्माला येते. त्यातून मानवी समूहाच्या एकतेचे दर्शन होते. मानवी जीवनाचा इतिहास, परंपरा आपल्याला माहीत होते. इतिहासाचा आणि परंपरेचा हा धागा आपले वर्तमानकालीन प्रश्न सोडवण्यास मार्गदर्शक ठरवतो हे लक्षात घेतले तर लोकसाहित्याचे मोल आपल्याला जाणवते. या कारणाने लोकसाहित्याचे संकलन हा महत्त्वाचा भाग ठरतो. अनेक जणांनी लोकसाहित्याच्या संकलनास सुरुवात केली. त्या काळात समाजाचा ऋण फेडण्याच्या भावनेतून साने गुरुजींनी स्त्री गीतांच्या संकलनाचं काम सुरू केलं. मालतीबाई दांडेकर यांनी देखील ग्रामीण भागातील मौखिक काव्य संकलित करण्यास सुरुवात केली. या काळात अक्का आकाशवाणीवरून लोकसंगीताचे कार्यक्रम करत होत्या. या सर्व घडामोडीतून अक्कांना आपल्या आवडीचं क्षेत्र उमजलं. लोककथा, दंतकथा, दैवतकथा, ओव्या, कहाण्या, उखाणे, देवारिकांच्या कथा, गाणी आणि आख्यायिका यांचे संकलन करण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यात फिरू लागल्या. लोकसाहित्य जगात सर्वत्रच आढळून येते. प्रत्येक भागातील लोकसाहित्यात वेगळेपण दिसते. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक विविधता आहे. दऱ्याखोऱ्या, डोंगर कपारे, पठारं असे विविध उंच सकल पसरट प्रदेश इथे आहेत. हे प्रदेश समुद्र सपाटीपासून विविध उंचीवर आहेत. काही नदीच्या जवळ सुपीक भागात तर काही खडकाळ जमिनीचे आहेत. मराठवाडा, विदर्भ यासारखे प्रदेश पावसाआधी दुष्काळी म्हणून जाहीर करावे लागतात तर कोकणासारख्या भागात मुसळधार पाऊस असतो. वैविध्य असणाऱ्या या प्रदेशातील लोकांच्या राहणीमानात, विचारसरणीत, जडणघडणीत आणि एकूण जीवनशैलीतच विविधता पाहायला मिळते. साहजिकच या प्रत्येक प्रदेशाचे लोकसाहित्य वेगवेगळे असल्याचे आपल्याला आढळते. लोकसाहित्याच्या संकलनाला अक्कांनी ग्रंथित स्वरूप दिलं. त्या संकलनातून त्या काळातील संस्कृती लक्षात येते. रेशीम गाठी या पुस्तकातल्या देवाघरीचे मंगल बाळराज या लेखात त्या लिहितात, मला भाऊ झाला त्यावेळी म्हणे मामांनी घोड्यावरून फिरत जात पेढी वाटले होते गावोगाव आणि म्हातारे ना, जिच्या घरी तान तिच्या उरी आनंद, जिच्या घरी तान तिच्या उरी आनंद, पाळण्या शेजारी देव उतरे गोविंद, अशी आवई दे माझ्या दादाचं नाव ऋषिकेश ठेवलं होतं. म्हाताराईला देवाधिकांचं नाव. थोडी अक्षर ओळख झालेली तर पोथी पुस्तकांचं वाचन होतं तिचं. भाषा शुद्ध, विचार समृद्ध आणि हौसमोर जगावेगळी, त्यामुळे ती तुषार सांगू टाकायची. हौस मला मोठी सान्या बाळाच्या टोपड्याची, हौस मला मोठी सान्या बाळाच्या टोपड्याची, पिंपळण्यासाठी नथ मोडली मी दीडशाची.
पिंपळनासाठी नथ मुडली मी दीड शाची पालख पाळणा चिमण्या बाईचा गज बाळ माझा गराजस आत निजळनास लिंगर मोठ मोठ डोळ जस झुल्याचे याकडे किती पाहू रूपाकडे नातवाचा मोठ मोठ डोळ जस टाळांची टोपण रूप राजाच देखण नातवाच भरल्या तिन्ही सांजा गाई आल्या गज बारान भरल्या तिन्ही सांजा गाई आल्या गज बारान सोन छाकाव पदरान बाळ राज सोन छाकाव पदरान बाळ राज संकलित केलेले केवळ गीत किंवा लोककथा न देता सरोजिनी बाबर यांनी त्या काळातील ग्रामीण जीवनाचं संस्कृतीचं वर्णन करीत त्यांचं दर्शन घडवीत कथा आणि गीत मांडली. त्यामुळे तो काळ त्या काळातील श्रद्धा परंपरा रीतिरिवाज यांचे योग्य दर्शन त्यांनी संकलित केलेल्या या लोकसाहित्यातून पाहावयास मिळत. लोकसाहित्यामध्ये कथा काव्य गीत संगीत नृत्य अशा अनेक कलांचा समावेश होतो. या कलांच्या माध्यमातून त्या काळातील लोकसंस्कृतीचे दर्शन होते. लोकसाहित्य हे लोकांनी लोकांसाठी लिहिले असल्याने तिच्यात समाज मन समाज जीवन आढळते. समाज धारणेची तत्वे समाजाला समजावून घेण्यासाठी लोकसाहित्य रचलं गेलं. लोकांना समाज धर्म व्यवहार यांचे ज्ञान लोकसाहित्यातून प्राप्त होते. साहजिकच भोळ्या भाबऱ्या लोकांना आकृष्ट करण्यासाठी लोकसाहित्यात अद्भुतता येते. सादरीकरणाचा भाग येतो. सादरीकरणातून कथा काव्य अधिक वेधक परिणामकारक केलं जातं. अशा प्रकारे लोकसाहित्य लोकशिक्षणाचं कार्य करतं. डामडौल या समाज शिक्षण मालेच्या 338 अंकात डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी स्वतः लिहिलेल्या कविता आहेत. या अंकाच्या प्रास्ताविकात त्या लिहितात, अशीच मी एका गावाला गेलेली. तिथं त्यावेळी बायकांची सभा बसलेली. त्या सभेत सरस्वतीच्या लेकीबाई आपापल्या लिहिण्या बोलण्यात तो काय काय सांगतेल्या. तशी मला पण काही बोला म्हणून गळ घातली गेलेली. तर काय झालेलं की मराठी लोकगीतांचा माझा अभ्यास तेव्हा त्या गीताबद्दलच मी बोलावं ही अपेक्षा त्यांनी मनात धरलेली. कारण मला स्वतःला कविता लिहिता येते हे कोणाच्याच लक्षात आलं नसलेलं म्हणे. त्यामुळे मग मी ठरवलं की आपल्याच कवितेबद्दल आपण बोलायचं आणि लिहायचंही. पण तेवढ्यानं होईना म्हणताना आज आम्ही आपलाच हा डामडोल आमच्या वाचकांच्या हाती द्यावा म्हटलं. म्हणून तर आमच्या समाज शिक्षण मालेचं हे 338 प्रकाशन आज वाचकांच्या पुढे ठेवताना कसं खुशाली तालागत झाले. म्हटलं कसं, माझी कविता आहे तरी कशी हे कळू दे की जनलोकाला. घरात मांडलेली देवपूजा, कशीला काढून मोत्यांच्या झालरीने सजवलेली स्त्रीची हिरवी चोळी, गावाकडचे घरी आलेले पाहुणे, गावाकडचं आपलं घर, भारत देश, लहान बाळाचे पहिले बोल, पहिलं पाऊल, अशा विविध विषयांवरती अक्कांनी कविता लिहिल्या. त्या कविता असल्या तरी त्यांना लोकगीतांचा बाज आहे. सरोजिनी बाबर रांगोळी या कवितेत लिहितात, सजविले आज सई मी गंगण सुरेख, सजविले आज सई मी गंगण सुरेख, रांगोळीची माझ्या बाई तुम्ही करा ग पारख, तुम्ही करा ग पारख. आज बाई काढली मी गडबल कोयरी, जमुनिया साऱ्या जणी चला फुलवू कोयरी, चला फुलवू कोयरी. वेलदोड्यांचा वेळ आला सईन तुम्ही खटुनी, वेलदोड्या
खेळाला सैन तुम्ही थटुनी दिलवदळवाहीन मी आता देवाच्या चरणी आता देवाच्या चरणी रिंगणात रेखला मी चेंडू सई चंदेरी पाळण्याची शोभा बघा दिसी किती आगळी दिसी किती आगळी सूर्यफुल स्वस्तिक ग किती अनहेरी किव धेनू पद काढी तसे चिन्नुलाडी राजीव चिन्नुलाडी राजीव रांगोळ्यांनी सजली का पाऊल वाट आजची हळद कुंकवानी सजवा पायखडी मानाची पायखडी मानाची सजविले आज सई मी गंगळ सुरेख रांगोळीची माझ्या बाई तुम्ही करा ग पारख तुम्ही करा ग पारख. या गीतातून लोकसंस्कृतीच्या खुणा आपल्याला दिसतात. साधू घरापुढचं अंगण पण तेही रोज किती वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्यांनी सजवलं जातं. पुन्हा त्या रांगोळ्या अर्थपूर्ण आहेत. हिंदू संस्कृतीत पवित्र मानली गेलेली कमळ पाकळी धेनुपद सूर्यफूल स्वस्तिक कोयरी अशी अनेक चिन्ह त्या रांगोळीतून दाडात ठिपके वळणदार रेघांनी काढली जातात. या रांगोळ्यांनी मन प्रसन्न तर होतंच पण मनावर संस्कारही होत जातात. दारापुढल्या रांगोळीची ही कला आजच्या काळात लोप पावलेली व्यक्तिमनावर संस्कार करणारी त्याला शारीरिक आणि मानसिक बळ देणारी नातीगोती आणि सभोवतालचा परिसर जोपासणारी निसर्गाशी एकरूप होणारी कुटुंब आणि समाज पातळीवर एकोपा साधणारी अशी आपली मूल्यवर्धित लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य आहे. आजच्या व्यक्तीवर दडपण आणणाऱ्या त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हरवणाऱ्या प्रगती आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या यंत्र आणि तंत्रयुगात ही लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य जपून संवर्धित करणं ही आपली गरज झाली. लोकसाहित्याच्या बाबतीत आणखी एक मुद्दा सांगितला जातो. लोकसाहित्य आणि अभिजात साहित्य यांची फारकत झाली तेव्हा समाज जीवनासाठी आवश्यक गुणांची जोपासना करण्यासाठी लोकनेत्यांनी एक स्वतंत्र ग्रामीण संस्कृती निर्माण केली. संस्कृतात जे आहे ते सामान्य माणसाला उपयुक्त ठरावं म्हणून त्याचं जसं मराठीकरण संत ज्ञानेश्वरांनी केलं त्याचप्रमाणे संस्कृतातील तत्वचिंतन लोकांपर्यंत पोचावं म्हणून लोकनेत्यांनी लोकसाहित्यातल्या लोककथा निर्माण केल्या. लोकसाहित्य म्हणजे लोकांचं साहित्य. समाज त्या समाजातील स्त्री पुरुष त्यांचे राहणीमान दैनंदिन कार्यक्रम कृषिकर्म माणसा माणसातील नातेसंबंध गोतावळा त्यांची वेशभूषा केशभूषा सजवलेलं घर सकाळच्या वेळेस केलेली सडा रांगोळी होणारं सूर्यनारायणाचं दर्शन निसर्ग शोभा देवादिकांच्या कथा पुराणं त्यांच्याविषयीच्या कहाण्या श्रद्धा सण उत्सव या सगळ्याचं दर्शन लोकसाहित्यातून घडतं. हे लोकसाहित्य पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. प्रत्येक पिढी आपल्या समजुतीनुसार आकलनानुसार त्यात भर टाकत आलेली आहे. तिच्यातील बदलानुसार त्यात बदल होत जाताना दिसतात. म्हातारी आणि भोपळ्याची गोष्ट या लोककथेमध्ये एक होती बुढी ती रोज खाई आंब्याची कढी. शेजी म्हणाली म्हातारे म्हातारे अशी काय करतेस सोन्या रुपयाचा जीव कशाला गांजतेस. म्हातारी म्हणाली नाही ग बया असं कशी करेन. ऐक ऐक मी आता लेकीच्या घरी जाईन भाजी खाईन ताजी होईन आणि मग मला पहा. म्हातारीनं तयारी सुरू केली पेरकंडाची गाडी केली उंदराचे बैल केले म्हातारीचं खाचर निघालं. उंदीर पळती सुरू सुरू बुढीचे केस उडती भुरू भुरू अशी कथा ग्रामीण भागात सांगितली जाते. या कथेत एक लय ताल आपल्याला दिसतो. उंदराचे बैल केले म्हणून अद्भुतताही दिसते. एक होती बुढी खाई आंब्याची कढी यामध्ये काव्यसदृश्यता दिसते. भाजी खाईन ताजी होईन यामधून प्रबोधन दिसते जे मला वाटतं आजकालच्या काळासाठी फार आवश्यक आहे. आजच्या काळातली म्हातारी आणि भोपळ्याची कथा त्या मानाने गद्य वाटते. उंदराचे बैल केले वगैरे अशी अद्भुतता त्यात नाही. ती वास्तवाकडे जास्त सुटलेली आहे. लेकीच्या घरी जाईन तूप रोटी खाईन जाडजूड होईन मग तुम्हाला खा असा बदल आता आपण त्याच्यात केलेला आहे.
लोकसाहित्य याप्रमाणे प्रवाही आहे. आशय आणि आविष्काराचे बदल त्यात सातत्याने घडत असतात. जगभरात प्रत्येक प्रदेशाचं प्रत्येक समाजाचं असं लोकसाहित्य आहे. त्याचं संकलन कितीही केलं तरी ते पूर्ण होणार नाही इतकं ते आवडले आहे. पुरुषांपेक्षाही स्त्री गीतांची संख्या लोकसाहित्यात मोठी दिसते. याचं कारण व्यक्त होणं हा स्त्रीचा प्रकृती स्वभाव आहे. झालेला आनंद ती आपल्या मुलांजवळ विशेषतः पोरीबाईंजवळ व्यक्त करते. मनात सळणारी एखादी खंत दुःख ती आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीजवळ व्यक्त करते. सासर माहेरचं मोठेपण ती शेजारणीला सांगते तर नवऱ्याची तक्रार तुमच्या नेकाला सांगा म्हणत आपल्या सासूजवळ व्यक्त करते. व्यक्त होण्यासाठी तिला कोणी माणूस लागतच असे नाही. जात्यावर धान्य दळताना दळणकांडण करताना रवीच्या मोठ्या दोऱ्या ओढीत उभ्यानं रांजणातलं दही उसळताना अंगणात सडा रांगोळी करताना ती ओव्या रचते गाणं गाऊ लागते. लय तार ही स्त्रीची निसर्गत प्रकृती आहे. आपल्या प्रत्येक भावभावनेवर तिने लयबद्ध गीतं रचली आहेत. माणसाच्या जीवनक्रमावर गीतं रचली आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 16 संस्कार विधींवरती तिची गीतं दिसून येतात. लग्न हा तिच्या अतिशय आवडीचा विषय. लग्नातल्या प्रत्येक विधीवर लोकगीतं ओव्या उखाणे दिसून येतात. रुखवत नावाच्या पुस्तकात डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी रुखवत या लेखामध्ये रुखवताचा प्रसंग, त्या प्रसंगी वरवधू दोन्हीकडच्या बायकांची जमलेली गर्दी, उखाण्यातून त्यांनी विहीणबाईंची एकमेकींची काढलेली उणीधुणी छान रीतीने व्यक्त केली. रुखवत आला रुखवत आला, आमच्या शेजीचा मला तगादा आला. मी घाईघाईनं मांडवात घुसले. तिथं नवरीकडच्या बायकांची आणि दुरड्यांची ही गर्दी. नवऱ्याकडच्या आमच्या बायका पण गोळा झालेल्या. पोरांची वर्दळ वाढली. पुरुष माणसं लांबून डोकावतेली. दुरड्या विणलेल्या रुमालांनी झाकलेल्या होत्या. एक एक बाई कशी ठसक्या तुम्ही. एक पोरगेलीशी बाई पुढे सर्वांना हळद कुंकू लावून पहिली दुरडी उघडू लागली. तिनं उखाणा घेतला. मांडवाच्या दारी शिध्याची पाटी. विहीणबाईंच्या कपाळाला पडली आठी. व्याही बसला तसा सुटला. विहिणीला आला राग. विहीणबाईंचा राग काढा. बारा भुयांची पालखी बसायला धाडा. मला कशाला पालखी. मी तुळशीच्या फुलाहून हलकी. सहज बसली घालून मांडी तर मोडली की पालखीची दांडी. चोपून बघितलं तर वजन भरलं चांगलं 11 खंडी. आमच्याकडील बायकांची तोंड आता अगदी बघण्यासारखी झाली. एवढा अपमान कोण सोशी. बायकांचा राग वाढला. नागिन फुसकरावी तशी एक जण पुढं होऊन म्हणाली, आला आला रुखवत रुखवतावर मेथीची भाजी. आला आला रुखवत रुखवतावर मेथीची भाजी. नवरीच्या बहिणीच्या नाकातली न खाय भाजी. वातावरण तंग झालं. आणि तुमची का म्हणणं असती ना असं पुटपुटत नवरीची बहीण पुढं आली. ती नझणकाऱ्याने आमच्याकडच्यांना बजावलं आणि म्हणाली, आला आला रुखवत रुखवतावर होती चंची. आला आला रुखवत रुखवतावर होती चंची. आणि भाड्याने दागिने घालणारी ही कोणची. मग काय विचारता. कोणी पाणी काढणी घ्यायला नुसता ऊत आला. समोरासमोर बायका उभ्या राहिल्या. तापल्या तव्यावर लाह्या फुटाव्यात तशा त्या फाड फाड बोलायला लागल्या. मानवाच्या दारी आळ राखच. हळूच बसा हिनी बाई. लुगडं नेसलाय लोकांचं. आला आला रुखवत रुखवतात कुडकाचं मोती वगाळलं. आला आला रुखवत रुखवतात कुडकाचं मोती वगाळलं. नवऱ्याच्या कुरवलीचं नाक येडकानं चगाळलं. आला आला रुखवत रुखवतावर होता आईना. आला आला रुखवत रुखवतावर होता आईना. नवऱ्याची करवली दरवाजात माईना. नवऱ्याची करवली दरवाजात माईना. आला आला रुखवत रुखवतावर होत जांभळ. आला आला रुखवत रुखवतावर होत जांभळ. आमच्या नवरीचा नीटकरा सांभाळ नाहीतर आमचा ज्योतिबा ते लई आहे वंगाळ. अशा रीतीने या उखाण्यांना रंग चढत जातो. पण ही सगळी गंमत आहे हे दोन्हीकडच्या बायका जाणून आहे. त्यामुळे शेवटची दुरडी उघडताना दोन्ही बाजूंचा मान राखला गेला. ती बाई म्हणाली, आला आला रुखवत रुखवतावर होता मोर. आला आला रुखवत रुखवतावर होता मोर. नवरा बिजलीची बत्ती तर नवरी चंद्राची पोर. सरोजिनी बाईंजवळ प्रसंग रंगवण्याचं
विलक्षण कसब आहे. एका प्रसंगातून दुसरा प्रसंग, दुसऱ्यातून तिसरा, अशी प्रसंगांची माळ त्यांच्या लेखात दिसून येते. हे प्रसंगही रोजच्याच जीवनातले, अगदी सर्वसामान्य. पण सरोजिनी बाबर ते इतके खुलवून सांगतात की माणूस भूल पडल्यासारखा त्यांचा लेख पुढे पुढे वाचत जातो. बोलीभाषेचा गोडवा, छोट्या मोठ्या उपमा, प्रतीकं, गोष्टी वेल्हाळपणा आणि संकलित केलेली अनेक गीतं, हुमानं, लोककथा यांची त्या चपखल मांडणी करतात. त्यांच्या या लेखातून लोकसंस्कृतीचं एक मोहक दर्शन घडतं, ते सगळ्यांनाच आवडतं. हरवत चाललेला हा लोकसंस्कृतीचा ठेवा मन तर रिझव लागतोच, पण तो पुन्हा एकदा भूतकाळ ओलांडून वर्तमान काळात यावा आणि त्यातून सर्वत्र एक निर्मळ प्रसन्न वातावरण पूर्वीसारखंच निर्माण व्हावं ही तळमळ ज्याला त्याला लागते. आजच्या यंत्रतंत्र संस्कृतीच्या मनोरंजनाच्या यांत्रिक साधनातून आपण मन रुजवू पाहतो. दुपार आणि संध्याकाळच्या वेळेस घरातील सर्वजण दूरदर्शन, भ्रमणध्वनी आणि संगणकाच्या आंतरजाला पुढे बसून आपल्या मनाची करमणूक करू पाहतात. पण त्याच्या जोडीला डोळे खराब होतील रे, जरा बाहेर खेळायला जा, किती वेळ तो मोबाईल हातात घेऊन बसलायस, असा आयांचा वा मुलांवर ओरडा सुरू होतो. हे मला बरेच चेहरे हसताना दिसत आहेत, बरोबर ते मनोमन पटलं असावं. दूरदर्शनवरचे स्वार्थी मत्सर यांनी गांजलेले रटाळ कार्यक्रम पाहताना माणसाची सर्जनवृत्ती हरवत चालली आहे का काय असं वाटायला लागतं. या कार्यक्रमातून मला निश्चित काय मिळालं असे प्रश्न प्रौढ व्यक्तीला पडू लागतात. पुन्हा ही यंत्र बंद केली की मनाचा एकटेपणा खायला उठतो तो उठतोच, तृप्ती अशी काही प्राप्त होत नाही. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची काय साधनं होती? सरोजिनी बाबर त्यांच्या रुखवत पुस्तकातील इंद्रसभा चंद्रसभा हा लेख आता आपण पाहूया. आमच्या स्वतःच्या गावाला मी कधी सणासुदीसारखी गेली म्हणजे जवळपासच्या बायकांचा बोरका हमखास गोळा होतो. मला रात्रीचं जागरण सुचत नाही हे माहीत असलं तरीही त्या जेवण वेळ टळून गेल्यावर घरचं सगळं आवरून वळवाच्या पावसाग कवा तरी यायचं तर पोटभर बोलत बसायचं सोडून निजायची काय घाई ग अशी भाषा करीत माझ्याकडे येतात. अशा वेळी आमच्या दारात अनेक लहान मोठे कंदील गोळा होतात आणि अंगणात वयमान विसरून तिथे येते त्यांची इंद्रसभा चंद्रसभा कशी चौकात बसलेली दिसून येते. अशी प्रस्तावना करीत मग खेळीमेळीनं बोलणं निघत. मग एका म्हाताऱ्या पाहुणीनं नाव घ्यायला वेळ एकाएकीच काढला. तशा सगळ्याच जणी तोंडाला पदर लावीत हसल्या लाजल्या नको बाई म्हणाल्या. पण एकीनं ठसक्यात नाव घेतलं नि खेळायला जोर चढला. बायका हिरिरीनं नाव घेऊ लागल्या. एक शेर दुधाचा पावशेर खवा, एक शेर दुधाचा पावशेर खवा आणि सदाशिवरावांचं नाव घेते ध्यानात ठेवा. गोट केले पाटल्या केल्या, गोट केले पाटल्या केल्या सरी मला करायची. शंकररावांचं नाव घ्यायला माग नाही मी सरायची. शंकररावांचं नाव घ्यायला माग नाही मी सरायची. खेळ करी टेकावर वाऱ्याच्या झोकावर, खेळ करी टेकावर वाऱ्याच्या झोकावर न सद्या गुरुवाचं नाव घेते सगळ्यांच्या नाकावर. वाटल्या डाळीचं केलं पिठलं, वाटल्या डाळीचं केलं पिठलं त्यात खोबरं घातलं खिसून. भगवान राव राते गेले रुसून तर रक्मीनं खाल्लं ते चाटून पुसून. मग एखादी बहादुरी नसते ती असं एक दोन मुळीचं नाव न घेता आपल्या घराचं घरातल्या माणसांचं वर्णन करीत नाव जुळवते. पुनगाव चांगलं, पुनगाव चांगलं चौकोनी बंगलं, बंगल्याला शिड्या, शिड्याला माळ्या, माळ्याला कुलप, कुलपाला किल्ल्या. उघडून बघते तर मोठ्या मोठ्या खोल्या. हळद कुंकवाचं भरलं ताट, हळद कुंकवाचं भरलं ताट जाते पाटलाच्या आळी. पाटील म्हणतो नाव घे मुली, पाटील म्हणतो नाव घे मुली. नाव नाही फुकाचं, नाव नाही फुकाचं, हंबीररावांसाठी गडगड सोडले सुखाचं. हे ऐकून मामाच्या यशवतीला जोर चढला. कोणी नाव घ्यायचा आग्रह करण्याच्या आधीच ती म्हणाली, मी कुजली तुळस, मी कुजली तुळस, मला घावला कळस. काय कळस सोन्याचा खांबा, काय गोड पाळाचा आंबा. सदरीला उभी जाऊ मोठी शहाणी, सदरीला उभी जाऊ मोठी शहाणी, आठवड्याला घाली तू.
तुळशीला पाणी, ननंद मोठी प्यारी चुकून देत नाही निहारी, दीर मोठा तालीवार 32 खेळ्यांचा कारवार, आणि मला हाती मिळाला ताडमार, दार भिंगाच गाडी खिनकापाची, उशी मोराची आणि रामचंद्रांचं नाव घेते लेख आहे थोराची. दुसऱ्या एका लेखात ननंद भाऊजा या कामासाठी घराबाहेर पडतात आणि पावसात अडकतात. आडोशाला उभे राहतात आणि त्यांना गावातला एक गोष्टी वेल्हाळ गोपा भेटतो. त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक होतं आपलं असंच बारकं गाव. तिथं एक टोळभट नावाचा एक जाव आहे पाहुणा आलेला. सासून पोळ्याचा स्वयंपाकाचा बेत केला. एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी अशा कितीतरी गमतीच्या गोष्टी रचत गोपानं ते ऐकवल्या. वेळ कसा गेला, पाऊस कधी थांबला कळलंच नाही. रुखवत पुस्तकात वैदकीतला गोपा नावाचा लेख आहे. हाच पाऊस बघत गाववाली लेखातली म्हातारी पावसाकडे बघून मोठ्या आवाजात गात राहिली. पाणी जाऊ द्या पलाणी पाटाह, पाणी जाऊ द्या पलाणी पाटाह, तिथं लिंबाचा लिंबाचा आहे साठाव, तिथं लिंबाचा लिंबाचा आहे साठाव. कोथमीर म्हणती सुवास देखावो माझा सुवास देखावो, मेथी म्हणती पेंडी पिकावो पशाला पेंडी इकावो, कल म्हणीत पाहू नकावो उघडून पाहू नकावो, वांग म्हणीत फोडणी टाकावो मला फोडणी टाकावो, कांदा म्हणीतो मांडू नकावो सभेला मांडू नकावो, मिरची म्हणीती तिखट माथावो माझा तिखट माथावो, पाणी जाऊ द्या पलाणी पाटाव, पाणी जाऊ द्या पलाणी पाटाव, पाणी जाऊ द्या पलाणी पाटाव, तिथं पाण्याचा आहे साठाव, पाणी जाऊ द्या पलाणी पाटाव, पाणी जाऊ द्या पलाणी पाटाव. हीच म्हातारी लेखिकेच्या घरी ज्येष्ठ महिन्यात अनाहूतपणे आली. तेव्हा कुठं का निघालीस असा प्रश्न केल्यावर तिनं झोकात कसं सांगितलं बघा. पहिली माझी ओवी गाई एका ब्रह्मा विष्णू देखा हारो हारी, दुसरी माझी ओवी गाई गावावरून आलेल्या म्हातारीला घरातली माणसं आणखी राहण्याचा आग्रह करतात.
सर्जक चैतन्यशील अशी ही करमणूक घरात प्रसन्न वातावरण निर्माण करते. माणसं एकमेकांच्या जवळ येतात, प्रसंगानुरूप त्यांच्यात आणखी गप्पा होतात, सुखदुःखाची चर्चा होते, एकटेपणा जाणवत नाही किंवा कंटाळासुद्धा दूर निघून पळून जातो. अंगणात खेळ खेळताना, झाडं लावताना कुणीतरी कल्पकतेनं गाणी योजतं आणि अंगबळणी पडल्यासारखं ती गाऊनही दाखवतं. मग ती ऐकायला पोरा बाळांसह वृद्ध माणसं, घरातल्या बायका, पुरुष सगळे गोळा होतात. या सगळ्यातून सर्वांच्याच सर्जक वृत्तीला चालना मिळते. निसर्ग पर्यावरणाविषयी आदर निर्माण होतो. सण रूढी रीतिरिवाज माहीत होतात. माणसं एकमेकांना माहीत होतात. एकोपा निर्माण होतो. त्यातून एकमेकांच्या अडचणीला धावून जावंसं वाटतं. ज्ञानाचं आदान प्रदान होतं. देवादिकांविषयीच्या कथा माहीत होतात. आणि या सर्वातून माणुसकी सतत जागी राहते. पूर्ण गाव सुरक्षित राहतं. आज लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळेजण असुरक्षित वातावरणात आहेत. लहान मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे, तर वृद्ध माणसांना घरामध्येच आपल्याच कुटुंबियांकडून अत्याचार सहन करावा लागत आहे. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आज घराघरात दिसून येत नाही. लहान मुलांकडे पाहण्याची खेळकर निर्व्याज वृत्ती समाजातून नाहीशी होत चालली आहे. लोकसाहित्यातून, लोकसंस्कृतीतून ही मूल्य समाजात माणसामाणसात रुजवली जातात आणि सगळ्यांचे जगणे सहज सुंदर होऊ लागते. हे जाणून घेऊन चंगळवाद भौतिकवादामध्ये रमलेल्या समाजाने पुन्हा एकदा लोकसाहित्याकडे वळले पाहिजे. लोकसंस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे. त्यांच्याशी पुन्हा नाळ जोडणे समाजाची सुव्यवस्थित आणि आरोग्य संपन्न घडी बसवण्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. शिक्षकांच्या चळवळीत व सत्यशोधक समाजाच्या कामगिरीत हिरीरीनं भाग घ्यायचे. नोकरीत असताना आपल्या वागण्या बोलण्यावर व लेखनावर बंधने येतात हे लक्षात आल्यावर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. खेड्यापाड्यातील सर्वसामान्य लोकांना वाचता येतील अशी सोप्या भाषेतील पुस्तकं तयार करण्याचा त्यांनी संकल्प सोडला. त्यातूनच समाज शिक्षण माला याचा जन्म झाला. सोप्या भाषेत सर्व प्रकारचं ज्ञान उपलब्ध करून देणारी मोठ्या अक्षरातली ही पुस्तकं लोकांना अतिशय आवडली. दर महिन्याला एक याप्रमाणे या मालेचे सन 1950 ते 1988 पर्यंत म्हणजेच सुमारे 38 वर्ष सलग 550 अंक निघाले. 1995 पर्यंत हे अंक निघाले. या सर्व अंकांचं संपादन डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी केलं. दसरा दिवाळी देव आणि राक्षस होळी धुलवर आणि रंगपंचमी बंडखोर संत कबीर सिंधू संस्कृती जात्यावरील गोड गाणी लोककथा आणि समाज जीवन समाजाचे बदलते स्वरूप प्रापंचिक अंदाजपत्रक मुलाची भाषा महाकवी रवींद्रनाथ देवाघरची दौलत अणुयुगातील आपण ही काही अंकांची शीर्षकं मालेतील विषयांची विविधता दर्शवतात. मालेच्या निमित्ताने सरोजिनी बाबर यांनी स्वतः लेखन केलं. घरातील व्यक्तींनाही त्यांनी लिहितं केलं आणि अनेक नामवंत लेखकांकडून त्यांनी समाज शिक्षण मालेसाठी लेखन करून घेतलं. कृपा बाबर, बलम ठोकर, महामहोपाध्याय, दत्तोवामन पोरकर, डॉक्टर सुमती क्षेत्रमाने, बाबा बोरकर, दुर्गा भागवत, रिया सत्कार, गोसम सरदेसाई, डॉक्टर अप्पासाहेब पवार, शंकर पाटील, आनंद यादव, बाबासाहेब पुरंदरे, वामनराव घोरपडे इत्यादी संत, इंदिरा संत ही यातील काही नावं होते. वामनराव चोरघडे, इंदिरा संत ही यातील काही नावं होत. 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्यात वेगवेगळ्या समित्यांची स्थापना होऊ लागली. याच काळात महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीची स्थापना झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मला तुमच्या मराठी मुलखातील चालीरीती कळू द्या, लोकगीते ऐकू द्या, सण उत्सव पाहू द्या अशी आग्रहाची विनंती केली. सरोजिनी बाबर यांनी सर्वप्रथम
या समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. पुढे त्यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. सुमारे 30 वर्ष त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोकवाङ्मयाचा मोठा संग्रह तयार केला. यात महाराष्ट्रातील सण उत्सव रीतिरिवाज विविध कलांची माहिती आहे. ठिकठिकाणच्या बोली भाषातील ओव्या गीते कथा कहाण्या उखाणे म्हणी खेळ गाणे यात समाविष्ट आहेत. लोकसाहित्य साज शिवणार जा माझ्या माहेरा दसरा दिवाळी लोकसाहित्य शब्दकोश भोंडला गुलावे लोकसाहित्य भाषा आणि संस्कृती आदी सुमारे 25 ग्रंथांचं संपादन डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी केलं. ही सर्व पुस्तकं एकाहून एक सरस आहे. त्यातून लोकजीवनाचे सविस्तर सखोल अभ्यासाचे संचित आढळून येते. निर्दोष मांडणी उत्तम छपाई दीनानाथ दलाल गणा जाधव आदी नामवंत चित्रकारांची चित्र या सर्वांमुळे हे ग्रंथ रसिक जनांमध्ये लोकप्रिय झाले. लोकसाहित्य लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी ते महत्वाचे संदर्भ ग्रंथ ठरले. अक्का अर्थात डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या या कार्यामुळे गतकाळातील हे लोकसाहित्याचे वैभव कायम स्वरूपात ग्रंथरूपाने टिकून राहिले आहे. भूतकाळ वर्तमान काळच नव्हे तर या भविष्यातील पिढ्याही यासाठी कायम त्यांच्या रोमात राहतील. आता या कार्यक्रमाचा समारोप आपण अक्कांनी संकलित केलेल्या संत जनाबाईंच्या एका अभंगाने करूया. सुजाता पवार हा अभंग म्हणते. जनी हिंडी आडराना पाठीशी ग उभा खाना जनी हिंडी आडराना पाठीशी ग उभा खाना जनी म्हणे नको येऊ तुला जग ठेवी जाओ जनी म्हणे नको येऊ तुला जग ठेवी जाओ जनी संगे विठ्ठल गेला जग नाव ठेऊ दे मला जनी संगे विठ्ठल गेला जग नाव ठेऊ दे मला जग नाव ठेऊ दे मला शेळी विचू लागीन तुला शेळी विचू लागीन तुला जनी हिंडे आडराना पाठीशी ग उभा खाना शेळी विची दुई दुई बोट श्रीरंग देई गाठ शेळी विची दुई दुई बोट श्रीरंग देई गाठ श्रीरंग उचरी मोट श्रीरंग उचरी मोट जनी हिंडे आडराना पाठीशी ग उभा काना जनी जाऊन उखळा झाडी देव जाऊन साडी कांडी जनी जाऊन उखळा झाडी देव जाऊन साडी कांडी सोड सोड देवा मुसळ तुझ्या हाता येतील फोड सोड सोड देवा मुसळ तुझ्या हाता येतील फोड फोड येऊ दे जाऊ दे साळी कांडन होऊ दे फोड येऊ दे जाऊ दे साळी कांडन होऊ दे जनी हिंडे आडराना पाठीशी ग उभा काना पाठीशी ग उभा काना पाठीशी ग उभा काना. आमची अक्का माझी अक्का एस पी पी अक्का आमदार अक्का खासदार अक्का साहित्य सांस्कृतिक मंडळातली अक्का अनेक पदावर अनेक मान्यवरांसोबत
तिनं फार मोठी कामगिरी केली. हजारो लक्षावधी अक्षरांच्या मध्ये ती विसरले. पण मला हे सगळं आठवताना माझ्या अक्काच आठवते आणि एस पी कॉलेजमधली माझी अक्का. एस पी कॉलेज हे अक्काचं हे माझंही कॉलेज आहे. धाकटी बहीण कॉलेज शरदिंगीचे आमच्या बाबर कुटुंबियांच्या शैक्षणिक ऊर्जेचं एक स्रोत. इथूनच राहत होतो अगदी जवळच टिळक रोडला. आम्हा बहिणींचं जीवन घडलं इथेच. कॉलेज जवळ पडायचं, कॉलेज फार आवडायचं. कारण आमचे गुरुजन त्या काळचे विद्वान आम्हाला विद्येत वसा द्यायला लागते. डॉक्टर पुंगसुद्ध सहस्रबुद्धे, डॉक्टर मालेगावकर प्राचार्य, मंगल वेडेकर प्राध्यापक, गायधने प्राध्यापक केरूर, अरेम गोखले प्राध्यापक गद्रे, आजही मला एका गोष्टीचा आनंद होतो आहे. याच कॉलेजमध्ये माझा मोठा मुलगा सतीश पवार पुढच्या वर्षात चालवत आहे आणि सतीशची पत्नी गौरी इथलीच या कॉलेजमधली हॉकीची प्लेयर. सतीशची कन्या गायत्री आज आणि समोर बसली आहे. ती वकील आहे सी बी आय कोर्टात. मद्रीनाथ रविराजची मुलगी ती डेंटलमध्ये आहे. आणि आमची अनुराधा मोहिते माझी भाची ती वेगळा कार्यभाग सांभाळते आहे. माझा नातू पृथ्वीराजी इथल्या शिक्षणातल्या वाटेवर प्रगतीपथावर आहे. मी एस पी कॉलेजमधली मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्यही होते. त्या काळच्या बरोबर असणारा सर्व सदस्यांचा फोटो मी अजूनही जवळ ठेवला आहे. हे पुढच्या पिढीला मी कोणीतरी एस पी टी होते दाखवायसाठी त्या फोटो तिथ्रू पक्का आणि गुरुवर्य डॉक्टर के ना वाटवे जे अक्काचे पी एच डीचे गाईड होते, शरद तळवलकरांचे सासरे तेही त्या फोटोत आहेत. विशेष आठवण जरूर सांगावीशी वाटते. 1952 साली गोष्ट. माझा वर्गबंधू सदाशिव माळी आता पुढे तो धुळ्याचा आमदार झाला. अचानक एक दिवस घरी आला आणि म्हणाला तुम्हाला गंमत वाटेल ऐकताना सुद्धा. सकाळी सकाळीच तो घरी आला. माझ्या वडिलांना तिरथरूप अण्णांना कृपा बाबरांना म्हणाला अण्णा आज ताईचं नाव लागलंय बोर्डावर. मी म्हणजे एस पी कॉलेजच्या बोर्डावर नावं लागायचं म्हणजे काय केलं मी असं काहीच केले काही काहीच कळेना. मलाही काय झालंय कळेना. त्यानं खुलासा केला. ताईला मराठीचं नचिकेकर प्राईज मिळालं आहे आणि सन्मान आहे माझ्याही नकळत मिळालेला सन्मान. ही 1952 साली आठवणे सांगते. तिच्या या काळच्या शिक्षणाच्या वेळी हाच सन्मान आमच्या अक्काने मिळवलं नचिकेकर प्राईज. तीर्थकृभाबाबत माझे वडील स्वतः अनेक पुस्तके आणून विचारवंत बनले. त्यांनीच आम्हाला घडवलं, त्यांनीच आम्हाला शिकवलं. मराठा समाजातली ती पहिली पी एच डी विषय होता मराठ्यातील स्त्रियांची साहित्य सेवा. तिचा वर्गमित्र गोविंदस्वामी आफळे, शरद तळवलकर, शांताबाई शेळके, योगिनी जोगळेकर काही खाती पण होती. ते अख्खा माझ्या वेगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत होती. 52 साली एकाच 52 साली अनेक खेळ खेळले मी. 52 सालात तेव्हा मी तर इंटरकॉलेजेट पाहिला ती यायची तेव्हा त्यात फार कौतुक वाटायचं. आणि मी त्यावेळेला स्पोर्ट अनफर्स्ट डिरेक्टर स्पोर्ट्स सेक्रेटरी होते. मी खरी तर गोपाळ स्कूलची विद्यार्थिनी तिथं झपाटून खेळले आणि वय लहान म्हणून मला घेत नव्हते बाउंड्रीच्या आत. आणि एक दिवस सर आमचे गोपाळ स्कूलचे लगनेश पांडे फार मोठे प्रसिद्ध मला म्हणले तू मुली ये ग बघू सर्विस जाते एकत्र बोललो तुझी. एका झटक्यात सर्विस गेल्या होती. मग त्यांनी रेषेच्या आत घेतलं खेळ आजपासून इंटर स्कूल. फार आठवण होते सगळ्या गोष्टीची. मी इंटर कॉलेज येत काढायला पाहिला सुद्धा अक्का यायची. तिने इतकं कौतुक वाटायचं. एक दिवस ती नुमबईमध्ये पण जळती लेजू बघायला आली. आम्हाला लेजमीत कोणी गोपाळ स्कूलला कोणीच हरवत नव्हतं. तेव्हा ती प्रत्येक वेळेला खेळ आलं बघायला अक्का आली की म्हणायची
आई कुमीची दृष्ट काढ मला कुमूद कोणी म्हटलंच नाही. शरद सरोवर सुद्धा कुमे मला भूक लागली आमलेट करू दे. गोविंद स्वामींचं चारुदत्त गोविंद स्वामी पण यायचे घरी सगळे कुणीच म्हणायचे. फार मोठी लेखक मंडळी आणि आमदार खासदार सगळे घरी आले पण आमची अक्का फार साधी राहिली. डोकं पदर घ्यायला तिला आवडत आईला आवडत असे आणि माझाही मेस्पित असताना सुद्धा ढळू दिला नाही. खेळत असताना चटपट घालून दिलेली आई कधी पाच वाजायचं नऊवारी नेसायचे खेळायचे बापू लाडकडे दाणी त्यावेळेचे प्रसिद्ध आमच्या बरोबर होते. काय अनेक गोष्टींच्या आठवड्या की ग्राउंडच दिसत होतं. माझ्या कॉलेजच्या इथं झालेला संस्कारात रोग मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या अक्कामुळे मी घडले. मी लहान असताना तुझ्या खुशीत विसावली होते. तिची स्मृती अजूनही माझ्या खुशीत विसावली आहे. माझ्या मुलांना तोंडात सहित आम्ही आमच्या घरात राहतो. नावही ठेवले अक्काचं सरोजिनी. आणि आता रांझाई लोकसाहित्य या सगळ्या गोष्टी यांनी सांगितल्याच आहेत. लोकसाहित्य हे तिनं आम्हाला शिकवलं कसं ते धपाट घालून म्हण येते का नाही तुला बघून आणि तीच ठेवण पुढं लोकसाहित्यात इतकी रमले मी आणि असंख्य लोक घेतं 250 ती आता हे काय सगळे आम्ही शिकलेलो होतो. यांनी काही नाही शिकवलं होतं आम्हाला ते आम्ही शिकले. अचानक एक दिवस राघुंड अंगडे संगीतकार माझ्याकडे आले आणि म्हणले ताई मी तुमच्याकडनं लोकगीतं पाहिजे आले असं. अरे बाबा म्हटलं तुझी माझी ओळख नाही तुला कोणी पाठवले तर मग इंदिराबेन खाडीलकरांची कन्या प्रतिभाकरांसारखे गायिका मोठ्या त्यांच्याकडे तो गेला आणि म्हणला अरे लोकगीत ही चिंता हवी येत नंदी तर म्हणले तुम्हीकडे जा तुझ्याकडे मिळतील माझ्याकडे काही मिळणार नाही. म्हणून काही लोकगीतं मी त्यांना दिली की काका स्पर्श या सिनेमात विसावली अजूनही आणि लोकगीत लोकसाहित्य आजही माझ्याजवळ आहे माझ्या मनात आहे माझ्या हृदयात आहे. आमच्या घरी पण साठवून ठेवले अक्काच्या लोकांना ते. आणि एक दिवस अशी गंमत झाली बाळासाहेब ठाकरेंच्याकडनं माणूस आला आणि मी आश्चर्यचकित रात्री 8:30 वेळ त्यांना हवंय. एक होता राजा अक्काचं पुस्तक आता एक होता राजा मी लोकसाहित्य कमिटीची मीही मेंबर होते 12 वर्ष पण अनेक पुस्तकं वाटली लोकांना दान केली काही लोकसाहित्य माझं ठेवून करू काय पण एक एक परत मी माझं साठवून ठेवली अजून कोणाला लागली तर अजूनही लोक म्हणत आहे. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मी माझ्या जवळचं सगळं साहित्य पाठवलं. नंदेश उंबा पाला होता विठ्ठलराव उंबा त्यालाही दिलं बाबा हे माझं ठेवून मी करू का याचं सोनं करा. आणि हे अक्काच्या पहिल्याच स्मृतीदिनी अध्यक्ष होते बाबासाहेब पुरंदरे आणि वेबसाईटच्या वेळेला त्यावेळी आलं आपण पहिल्याच स्मृतीदिनी बाबासाहेबांच्या हस्ते आम्ही सत्कार केला. पुरंदरे निर्मला त्यांचा सिंधुताई समकाळाचा त्यावेळेला काहींनी दिलं त्यांचे बदराज बाबासाहेब पुरंदरे कालच ऐकलं भविष्याचे भाऊ होत्या 98 वर्षाच्या झाले खूप आनंद वाटला. ते यायचे 10 रुपये घालायचे भविष्याला पण आमचे भाऊ म्हणून ते अजून आहेत आमच्याजवळ. मीही जाते तेही जेव्हा येतात आमचे अक्का आठवते तेव्हा तिला साथ देते. अक्का तू कुठं आहेस ग ती म्हणते अगं तुमच्या खुर्चीतच विचारली आहे की तुमच्याजवळच आमचं मन श्रीमंत आहे अक्काही श्रीमंत आहे शब्दरूप स्मृतीनं अक्का तुमच्याजवळही विसावली आहे सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. त्या तीर्थ अक्काचा सन्मान म्हणजे तीर्थ पायवडलांचा सन्मान तुम्हाला सर्वांना नमस्कार करून प्रणाम करून धन्यवाद देते. आमची अक्का तुमच्या स्मृतीत राहील मला जे आठवते तेवढी मी सांगितली एस्पेशली म्हणून अनेक ठिकाणचे कार्यक्रम होतात आणि ते मलाच जावं लागतंय वेगवेगळ्या संदर्भात त्यामुळे एस्पेशली अक्का मी तुमच्याकडं सादर केली माझ्या अक्काला मी प्रणाम करून तुम्हाला धन्यवाद देते नमस्कार.
लाभले काही करे त्या एक मला काही कुठे पाठवायची नाही त्रिफुला वगैरे पण उगरली मला सेक्रेटरी केली ट्रीप ट्रीप कुठे होती विठ्ठलवाडी म्हणजे धर्मा झाली तुझे ही अशा गमती इतक्या म्हटल्यात घरी आणि गोविंद स्वामी पण घरी चारूला घेऊन यायचे त्याचं नाव काहीतरी वेगळंच ठेवलं होतं नाच कंपनी तेही कुमीच म्हणायचे मला खूप आठवणी होतात लेखक राजकारणी